बऱ्याच काळापासून ज्यू समाज कायम चर्चेत राहत आला आहे दुसऱ्या महायुद्धात नाची जर्मनीत त्यांच्या मोठ्या प प्रमाणावरील हत्याकांडानंतर त्यांची चर्चा जगभर होऊ लागली या चर्चेला अर्थातच करोना अन उपहास दोहोंचीही जोड होती दुसऱ्या महायुद्धानंतर जे केवळ ज्यू समाजाच्या हक्काच्या अशा इस्रायलला इस्रायल या देशाची स्थापना झाली आणि त्यानंतरही गेल्या साठहून अधिक वर्षे हा ज्यू समाज कायम चर्चेत राहिला पण या चर्चेत कारुण्य किंवा उपास नाही ज्यूंना हिनवण्याचा सूर नाही उलट आहे तो आदुर आदरयुक्त दबदबा इस्रायलच्या आणि पर्यायाने ज्यूच्या विषी विजी विजयगिशू वृत्तीचा स्वातंत्र्य प्रेम स्वातंत्र्यप्रेमाचा त्यांच्या बलिदानी वृत्तीचा शौर्याचा अष्टदिशांना पसरलेल्या शक्तिशाली शत्रू अरब राष्ट्राच्या गराड्यात ही इस्रायल छाती ठोकोत उभे आहे हेही मोठं आश्चर्यच आहे इस्रायलला हे शक्य आहे कारण त्याच्यापाशी मोसातसारखी प्रभावी गुप्तचर य यंत्रणा आहे इस्रायलच्या स्वातंत्र्याला अशी जशी मोसात बऱ्याच अंशी जबाबदार आहे तशीच जीवची जीऊंची इतिहासा इतिहासातून बोधपाठ घेण्याची इतिहासातून शिकण्याची वृत्तीही कारणीभूत आहे मोसाची माहिती आपण नंतर घेऊच त्याआधी ज्यूच्या इतिहासाविषयी आधी ज्यू हा शब्द वापरला असला आणि इतरत्रही तो सर्रास वापरला जात असला तरी तो योग्य शब्द नाही योग्य शब्द आहे यहुदी ब्रिटिशांनी त्यांच्या सगळ्याच गोष्टींची मोडतोड करून त्या विकृत करण्याच्या प्र पद्धतीप्रमाणे यहुदी या मूळ श हिब्रू शब्दाचीही मोडतोड करून तो ज्यू असा जगभरात प्रचलित केला अर्थात भारतात हे दोन्ही शब्द व त्यातल्या त्यात यहुदी हा शब्दही प्रचलित आहे जेव्हा हे दोन्ही शब्द आपल्याला वापरता येता एत, येतील यहुद्यांचा इतिहास हिंदूप्रमाणेच खूपच प्राचीन आहे तो सर्वसाधारणपणे त्यांचे परमपितामह अब अब्राहिमपासून सुरू होतो असे मानले जाते त्यासाठी बायबलच्या बुक ऑफ जेनिसी जेनिसिसमधील नोंदीला आधार घेतला जातो अब्राहमच्या आधीपासून अरबस्थानातल्या त्या ऊर नावाच्या वाळवंटी प्रदेशात विविध गटात गटातटात विभागल्या गेलेल्या भटक्या टोळ्या राहत होत्या त्या सर्वांना एकत्र करून कनान नावाच्या समृद्ध प्रदेशात जाण्याचा ईश्वरी संकेत अब्राहमला मिळाला या प्रवासात परमेश्वरच त्याचं रक्षण व मदत करणार असल्याने अब्राहमने आपल्या कुटुंब तसेच बरोबर येणाऱ्या टाळीवा बरोबर येणाऱ्या टोळीवाल्यांना घेऊन प्रवास सुरू केला लवकरच तो कनान येथे पोचला कनान कोठे वसलं होतं ते आता आपण पाहू कनानच्या पश्चिमेला भू भु... भूमध्य समुद्र पूर्वेला अरेबियाचं वाळवंट दक्षिणेला इजिप्त आणि उत्तरेला मोसोपोटिमिया होता हा प्राचीन कानांचा प्रदेश म्हणजेच सध्याच्या इस्रायलचा प्रदेश मानला जातो अब्राहम आपल्या साथीदारांना घेऊन क कनान येथे आल्याची घटना इसवी सन पूर्वक एकोणीसाव्या किंवा विसाव्या शतकात घडल्याचे मानले जाते अब्राहम इसाक आणि नंतर जेकबच्या नेतृत्वाखाली या लोकांनी कनानमध्ये चांगलेच बस्तान बसविले तेथे ते गो, गोर पालना बरोबरच आजूबाजूच्या प्रदेशातील लोकांशी व्यवहारही करू लागले अब्राहमच्या हा नातू जेकब पुढे इस्रायल म्हणून ओळखला जाऊ लागला या जेकब किंवा इस्रायल इस्रायललाच बारा मुलं झाली या बारा मुलांचे वंशजच मग निरनिराळ्या बारा जमातीत विभागले गेले या जमातीची नावं त्या त्या बारा मुलांच्या नावावरून बेंजामिन रुबेन एशर जुडाह अशी पडली होती जगभरातील सर्वात जगभरातील सर्वच यहुदी अशा निरनिराळ्या जमातीतील जमातीत विभागले गेले असले तरी त्यांना इस्रायलचे वंशज या इ अर्थाने इस्रायली असं म्हटलं जातं यहुदी धर्माचे पाळमुळं अशा रीतीने काननच्या भूमीत र रोवले गेली आहे गेली सर्व काही अशा प्रकारे आलबेल असताना इसवीसन पूर्व पंधराव्या अथवा सोळाव्या शतकात काननच्या प्रदेशात दुष्काळ पडला त्यावर उपाय म्हणून सर्वच यहुदी जमिनी जमातीनी तेथून स्थलांतर केले कानांमधून नाईलच्या त्रि त्रिभुज प्रदेशात पूर्वेला असलेल्या गोशेन या प्रदेशात येऊन ते वसले हा प्रदेश इजिप्तच्या सम्राटाच्या अखत्यारीत होता सम्राटाने या यहुद्यांना माणुसकीने वागवले परिणामी यहुदी लवकरच समृद्ध व श्रीमंत झाले यात काही काळ निघून गेला तरी नंतरच्या राजवटी यहुद्यांप्र यहुद्यांप्रती तितक्या सहिष्णू राहिल्या नाहीत आपल्या राज्यातील उपऱ्यांची ही सुखसमृद्धी त्यांच्या डोळ्यात खपू लागली परिणाम व्हायचा तोच झाला येहूद्यांच्या सुखसमृद्धीचा काळ संपला आणि गुलामीचा काळ सुरू झाला त्यांनी या गुलामगिरीत जवळपास चारशे वर्षे काढली शेवटी या गुलामगिरीला कंटाळलेल्या येहूद्यांनी इजिप्तच्या सम्राटाविरुद्ध बंड केला या गुलामगिरीत पिचलेल्या नेतृत्व घेण्याचा आदेश गुलाम असलेल्या मोझेल मोझेसला ईश्वराने दिला ईश्वराच्या आदेशाप्रमाणे मोझेसला या सर्व यहुद्यांना घेऊन इस्रायलच्या पवित्र भूमीत या यायचे होते पण त्याला मात्र त्या भूमीत पाय ठेवायचा नव्हता मोझेस आपल्या लोकांना येऊन मोजेस आपल्या लोकांना घेऊन अग्नेच्या दिशेने निघाला तो तसाच पुढे आल्यावर मध्ये लाल समुद्राने त्यांना रोखले त्यावेळेस दैवी चमत्कार घडला आणि लाल समुद्र दुभांगला त्याचा तळ दिसू लागला मोजेससह त्याचे यहूदी अनुयायी बैल तीरावर पोहोचले लाल समुद्राच्या पूर्व तीरावर साईनाईन वसत वसलं होतं हा प्रदेश वै वे, वैरान होता तरीही मोझेस काही काळ तिथे थांबला तो पुढील ईश्वरी संकेताची वाट पाहत होता तसा त्याला मिळाला मिळताच तो साई नाई नावाच्याच पर्वतावर चढला याच पर्वताच्या माथ्यावर ईश्वराने मोझेसला त्याच्या दहा आज्ञा दगडावर कोरून दिल्यात दिल्याच सांग सांगितलं जातं ईश्वराच्या याच दहा आज्ञांचा आधार घेत मोझेसने सर्व येहुद्यांना एक संध केलं आणि कानांच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केला त्यातही त्या काही वर्षे निघून गेली शेवटी हा सगळा जथ्या कानंजवळ पोचला मोजेसचा प्रवास संपला होता त्याने पुढची जबाबदारी आपल्या पट्टशिष्य जोशुआवर सोपवली मोजेसचं नेतृत्व व ईश्वराच्या दहा आज्ञा तसेच इतक्या वर्षात सतत संकटांशी का करावा लागलेला सामना यामुळे यहुद्यांना एकटेच महत्त्व चांगलंच समजलं होतं परदेशात भोगाव्या लागलेल्या गुलामगिरीमुळे स्वातंत्र्य व स्वतःच्या हक्काच्या भूमीचं महत्त्वही त्यांच्या मनात ठसलं होतं त्यामुळे जोशुआचं काम काही प्रमाणात हलकं झालं हे खरं असलं तरी जोशुआकडेही नेतृत्व गुण आणि सैनिकी प्रतिभा होती त्याच्या याच प्रतिभेचा उपयोग येहूद्यांनी काननच्या पुण्यभूमीत पाय ठेवल्यानंतर व्हायला लागला काननची आपली पुण्यभू पुण्यभू ताब्यात घेण्यासाठी तेथे वास वसणाऱ्या टोळ्यांशी लढावे लागले या लढायातून काननचा बराचसा प्रदेश आपल्या ताब्यात घेतला तरी किनारपट्टीचा तसेच पहाडी प्रदेश मात्र त्यांना जिंकता आला नाही जोशुआ आपल्या नेतृत्वाखालील येहुद्यांना घेऊन कानांमध्ये शिरल्यानंतर पुढील दोनशे वर्षाच्या कालखंडात येहूद्यांनी कानांचा पर बराचसा भूभाग आपल्या अधिकाराखाली आणला होता मधल्या काळातील मोठ्या लढाया वगळता हा नंतरचा काळ तसा शांततेचा गेला होता त्यांना त्यांची हक्काची जमीनही मिळाली होती त्यामुळे येहूद्यांनी आपले भटके पण सोडले ते शेती व कलेकडे वळाले मात्र याच काळात त्यांच्यातील जाती जमातीवाद पुन्हा उफाळून वर यायला लागला यहुदी पुन्हा निरनिराळ्या जमातीमध्ये विभागले जाऊ लागले त्यांना एक एकत्र बांधून ठेवणारी मध्यवर्ती सत्ता नसण्याचा हा परिणाम होता बाहेरून पुन्हा आक्रमण झाल्यास गटातटात विभागल्या गेलेल्या येहुद्याचं स्वातंत्र्य धोक्यात येण्याची शक्यता होती हा धोका फिलिस्तिनी लोकांच्या रूपाने निर्माण झाला होता हे फिलिस्तीनी लोक एजियन समुद्रातील क्रीट या बेटावरून घे येऊन आता ये जेथे गाझ्या आहे तेथे येऊन उतरले हे लोक लढाऊ बाण्याचे होते त्यांचा संघर्ष कानांमध्ये वसलेला रिहुद्यांशी होऊ लागला फिलिस्तिनी लोकांनी फिलिस्तिनी लोकांशी लढा देणं एकता नसलेल्या यहुदी जाती जमातींना जड जाऊ लागलं या फिलिस्तिनी लोकांनी जिंकलेला प्रदेश नंतरच्या काळात पॅलेस्टाईन म्हणून ओळखला जाऊ लागला असं असलं तरी फिलिस्तिनी लोकांना येहुद्यावर पूर्ण वर्चस्व कधीच मिळवता आलं नाही कारण किंग साऊल डेव्हिड व नंतर नंतर किंग सोलामनच्या रूपाने त्यांना कणखन सत तसेच केंद्रीय नेतृत्व मिळत गेलं मात्र नंतरच्या काळात तेही कठीण होत गेलं इसवी सन पूर्व सत सातशे चाळीस ते सातशे बावीस या येहूद्यांच्या ताब्यातील खनान तसेच पॅलेस्टाईन ही असियानानी जिंकून घेतलं त्यानंतर येहुद्यांची खऱ्या अर्थाने ससे होलपट सुरू झाली नंतरच्या काळात येहुदी प्रजेला या भागात कधीही वर्चस्व मिळाला मिळ मिळवता आला नाही असिरियानंत इस असियाना नंतर येथे बॉबिलोनी बॉबिलोनियन पार्शियन रोम बायझंटाईन आणि नंतर मुस्लिम अरबांचं वर्चस्व राहिलं या प्रदेशावर इसवी सन सहाशेमध्ये मुस्लिम अरबांनी आक्रमण केलं हा प्रदेश आपल्या ताब्यात घेतल्यावर त्यांनी सक्तीने तिथल्या प्रजेचं रूप धर्मांतर सुरू केलं त्यांच्या या जुलमी धर्मांतराच्या प्रक्रियेला बरेचसं यशही आलं धर्मांतराऐवजी आपल्या यहूदी प्रिय असलेली असलेले यहुदी, असले असले यहुदी लोक हा प्रदेश सोडून जाऊ लागले विस्थापनाच्या या प्रक्रियेत ते जगभर पसरले भौगोलिकदृष्ट्या जवळ असणाऱ्या फ्रान्स जर्मनी ब्रिटन पोलंड अशा देशांच्या मुख्यत्वे त्यांनी आश्रय घेतला इतर देशांपेक्षा मोठ्या प्रमाणावर यहुदी लोक या युरोपियन या युरोपीय देशातून वसले तेथे त्यांची वस्ती जास्त प्रमाणावर झाली इतकेच नेमकेपणाने सांगायचे तर हा यहुदी समुदाय जगातल्या एकूण एकशे अठ्ठेचाळीस देशांमधून कमी अधिक प्रमाणात पसरला या एकशे अठ्ठेचाळीस देशामध्ये भारतातही भारताचाही समावेश होतो यहूद्यांचा एक गट समुद्रमार्गे बाहेर पडला आणि भारतातल्या केरळच्या किनाऱ्यावर उतरला या समूहाच्या पुढील कित्येक पिढ्या मग भारतातच वाढल्या येथे नोंदी नोंदविन वी, नोंदविण्याजोगी बाब म्हणजे ज्या जाती भेदाबाबत पाश्चात्य टीकाकार भारतीय समाजावर सांस्कृतिक सतत टीका करत असतात त्या भारतीय संस्कृतीनेच त्यांना उदार आश्रय दिला त्यांना स्वतःपासून वेगळेही ठेवलं नाही आणि त्यांच्या धार्मिक रीतिरिवाजात राहणीमानात कोणतीही ढवळाढवळ ही केली नाही भारताव्यतिरिक्त ज्या ज्या देशामधून यहुदी बसले त्या त्या देशामध्ये तिथल्या समाजाच्या द्वेषाला अन छळाला छळाला त्यांना सामोरे जावे लागले यहुदी ज्या युरोपातून मोठ्या प्रमाणावर पसरले होते त्या यु युरोपावर ख्रिस्ती धर्माचे प्राबल्य होते ख्रिस्ती धर्माची स्थापना करणारा येशू स्वतः यहुदी होता त्याने प्रतिपादित केलेला ख्रिस्ती धर्म युरोपातील जनतेने आप आपलासा केला तरी बहुसंख्य यहूदी प्रजेने ती स्वीकारला नव्हता तो स्वीकारला नव्हता एवढेच नव्हे तर एका यहुद्याच्या दगाबाजीमुळे येशूला सुळावर चढावे लागले याचा राग बहुसंख्य ख्रिश्चनांच्या मनात खदखदत होता या रागात भर घालण्याचं काम यहूदी प्रजेकडूनही होत होतं यहुदी जेथे हो जे जेथे गेले तिथल्या प्र स्थानिक प्रजेत ते कधीच स्वतःहून मिसळले नाही आपल्या वेगळ्याच विश्वात राहणं त्यांना पसंत के त्यांनी पसंत केलं आपले धार्मिक रीतीरिवाज खाण्याची पद्धत राहणीमान यांना ते घट्ट चिकटून राहिले तसं चिकटून राहता यावं म्हणून येहूद्या आपली वस्ती व मुख्य वस्तीपासून दूर वेगळी करून राहू राहत त्यामुळेच येहूद्यांचं हे उप उपरेपण ठळकपणे बिंबत असे हे मान्य करण्याशिवाय आपल्यापाशी दुसरा पर्याय नाही मुख्य प्रवाहापासून वेगळे राहण्याने येहुद्यांचे वेगळेपण ठळक होत होत सोळाव्या शतकात ते आणखी ठळक झालं ख्रिस्ती धर्म व यहुदी धर्म यांच्यात तसा जुना वैर्भाव होताच त्या वैरभावाला कतपाणी देणारा आदेश ख्रिस्ती धर्मगुरू पोप पॉल यांनी जारी केला हा आदेश येहुदी लोकांना वेगळं राहण्यासाठी काढण्यात आला होता युरोपात असलेल्या ख्रिस्ती धर्मात प्राबल्य पाहता या आदेशाची त्वरेने अंमलबजावणी व्हायला वेळ लागला नाही युरोपीय देशातील राज्यसत्तांनीही तसे कडक आदेश जरी के जारी केले येहूद्यांच्या वस्तीभोवती भिंती व काटेरी कुंपण उभारण्यात आली या भिंतीआडील यहुदी वस्तीला घोटे म्हटले जाऊ लागले घोटोला जाण्याने जाण्या येण्यासाठी दरवाजे ठेवले जात ते संध्याकाळी बंद केले जात यहुद्यांच्या फिरण्यावर निर्बंध आणण्यासाठी ते जो जरुरीचे समजले गेले स्पेनच्या धर्मा धर्मांध राणी इसाबेलाने इतर त्याही पुढील पाऊल उचलले तिने यहुद्यांना आपल्या देशातून सर सरळ सरळ हाकलून लावण्याचा आदेश जारी केला कशाचीही तमा न बाळ बाळगता येहुद्यांचा येहुद्यांना स्पेनमधून बाहेर काढण्यात आलं इतर देशातून त्यांना अशा प्रकारे हकलण्यात आलं आलं नसतं तरी तेथे त्यांना गुरापेक्षा वाईट वागणूक मिळत होती हेही खरं आहे यहुद्यांनी जमीन खरेदी करणं शेती करणं या व्यवसा अन्य व्यवसाय करणं हा तेथील कायद्याप्रमाणे दंड दंडपात्र गुन्हा मानला जात होता अशा एकूण परिस्थितीत यहुदी समाजाची सर्वांगीण प्रगती होणं शक्य नव्हते शेकडो वर्षे अशा दुःखदायक परिस्थितीत व्यतीत केल्यानंतर कोणत्याही देशात आपल्याला भवितव्य नाही याची जाणीव त्यांना प्रकर्षाने व्हायला लागली याच जाणवेतून पुढे देशोदेशीच्या यहुद्यांना इस्रायलच्या पवित्रभूमीची ओढ लागली खरं सांगायचं तर इसवी सन सहाशेनंतर अरबांच्या धर्मवेळाला कंटाळून बहुसंख्य यहुद्यांनी कानांमधून स्थलांतर केलं हे सत्य असलं तरी अनेक येहुदी कुटुंब आपल्या धर्म जपत तेथेच राहिले हेही खरं आहे हे कुटुंब आणि त्यांचे वंशज हे यहुदी समाजात पवित्र मानले जात या कुटुंबाशिवाय आपल्याला मृत्यू इस्रायलच्या पवित्र भूमीत यावा अशी इच्छा धरणारे वयोवृद्ध येहुदीही तेथे येत असत त्यांची संख्या अर्थातच कमी होती इसवी सन पंधराशे सोळामध्ये ॲटोमान किंवा उस्मान तुर्की सुलतान सलीम पहिला याने हा प्रदेश मुलक मु मामुलक माम मामलुकांच्या ताब्यातून सोडवून आपल्या ताब्यात घेतला हो ताब्यात घेतला होता पुढे चार शतक तो प्रदेश त्यांच्याच ताब्यात होता या काळात त्या प्रदेशात जवळपास दोन हजार येहुदी कुटुंब होत होती ही कुटुंब जेरुसलेम नाबुल नाबुल नाबलूस हॅरबॉन गाझा साफेद आणि गॅलेलीच्या खेड्यातून विखोरली होती यहुदी अर्थातच पूर्वापार राहत असलेल्या यहुद्यांचे वंश तसेच काही उत्तर आफ्रिका तसेच युरोपातून पुन्हा तेथे आलेले होते पंधराशे सोळात तुर्कांनी या प्रदेशाचा ताबा घेतल्यानंतर साधारणतः पंधराशे सासष्ट पर्यंत त्यांची चांगली पकड होती पण पंधराशे सहासष्ट साली सुलतान सुलेमान मरण पावला आणि तुर्कांची पकड हळूहळू ढिली होत गेली साहजिकच इस्रायलच्या पवित्रभूमीकडे येणाऱ्या येहुद्यांचा ओघ ही हळूहळू वाढू लागला लवकरच येहुद्यांची संख्या दहा हजारापर्यंत पोहोचली नवीन येणारे येहुदी जेरुसलेम आणि साफेद या नगरात राहणे पसंत करत होते त्यांची संख्या हळूहळू आणि मर्यादित प्रमाणात वाढत होती एकोणीसाव्या शतकाच्या सर्व सुरुवातीला युरोपातील आणि विशेषतः पश्चिम युरोपातील वातावरण निवळू लागलं यहुद्यांवरील सैल होऊ लागली आपल्या घेटोमधून बाहेर पडू लागले व्यवसाय व इतर उद्योग करू लागले त्यातूनही ते प्रगतीही साधू लागले यहुद्यांची ही सदनता मग इतरांच्या डोळ्यात खोपू लागली त्यातून पुन्हा युरोपात यहुदी विरोधाचं वारू वारं वाहू लागलं रशियात झार अलेक्झांडर दुसरा अठराशे पंचावन्न ते एक्क्याऐंशी सत्तेवर असताना त्याने यहुद्यांना पूर्ण स्वातंत्र्य देण्याचं धोरण ठेवलं त्याने निरनिराळ्या व्यवसायात क व्यवसाय क करण्याची सूट तर यहुद्यांना दिलीच पण त्याहीपेक्षा बहुमहत्वाचं म्हणजे शिक्षण संस्थाची दारं त्याने यहुद्यांसाठी खुली केली त्यातून बुद्धिवंतांची एक फळी निर्माण होण्यास मदत झाली परंतु यहुद्यांच्या दुर्दैवाने ही स्थिती जास्त काळ टिकली नाही अठराशे साली झहार अलेक्झांडर दुसऱ्याची हत्या करण्यात आली आणि रशियात पुन्हा यहूदी विरोधी वातावरण निर्माण होऊ लागले युरोप आणि रशियातील या वातावरणाचा परिणाम अपरिहार्य होता अठराशे ऐंशीमध्ये त्यावेळेपर्यंत पॅलेस्टाईन या नावाने विख्यात झालेल्या प्रदेशात सर्वसाधारणपणे पंचवीस हजार येहुद्यांची वस्ती होती पण अठराशे एक्क्याऐंशी नंतर युरोपातून यहुद्यांचं पॅलेस्टाईनच्या दिशेने स्थलांतर सुरू झालं या स्थलांतराच्या लाटेला फा फोस्ट आलिया असं म्हटलं जातं दुसरी लाट एकोणीसशे चार साली सुरू झाली एकोणीसशे चौदापर्यंत ती जोरात होती ह्या काळात पॅलेस्टाईनमधील यहुद्यांची संख्या वाढून पंच्याऐंशी हजारपर्यंत पोहोचली होती स्थलांतराच्या या लाटेमागे अनेकविध कारणे होती त्यातलं त्यातलं एक कारण धार्मिक आपल्या धर्म बांधवांना भेटणं भेटणे धर्माचा अभ्यास व पालन करणे हे होतं रशियातून पाळ पळालेले येहुदी तेथेच चा, चालवल्या जाणाऱ्या पोग्रोम या वस वंशसंहाराच्या वंशसंहाराच्या कार्यक्रमापासून स्वतःला व स्वतःच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी पळाले होते काही पूर्व युरोपातील गरीब व निम्न राह राहणीमानाला कंटाळून निघाले होते पॅलेस्टाईनमध्ये आलेल्या यहुद्यांना यहुद्यात जिओनिझमने प्रेरित होऊन आलेल्या येहुद्यांची संख्याही मोठी होती आधुनिक इस्रायलच्या स्थान स्थापनेत आणि इतिहासात या जिओनिझम आणि जिओनिस्टाचं खूप मोठं महत्त्व आहे सर्वत्र होणाऱ्या यहुदी विरोधाला आणि तिरस्काराला यहुद्यांचं स्वतःचं अन वेगळं राष्ट्र असणं हेच खरं उत्तर आहे ही जिओनिझमची मध्यवर्ती विचारधारा होती ती योग्य होती याबाबत वाद होऊ शकत नाही जिओनिस्ट विचारधारा अचानक किंवा ती उगाजच पुढे आलेली नाही आधी नोंदवल्याप्रमाणे एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला युरोपातून नव विचाराचे वारे व्हाय व्हायला लागले यहुदी थोडा मोकळा श्वास घ्यायला लागले त्यांनी स्वतःभोवती विणून घेतलेले कोशी त्या वेळेपुरती कळून पडले होते त्यात त्याच सुमारास युरोपातून स्वतःची वेगळी आणि स्वतंत्र ओळख जपणारे राष्ट्रीय विचार ठासून मांडले जाऊ लागले होते यहुद्यांना त्यांच्या नावाने परिचय होत होता युरोपियन युरोपीय समाजाच्या निरनिराळ्या आंतरप्रवाहाशी येणारा प्र संपर्क तसेच शिक्षणाच्या व्यापक प्रसारामुळे विचारांच्या कक्षा रुंदावल्यामुळे यहूदी समाजाच्या विषम परिस्थितीचं भान त्यांना चांगलंच आलं त्यातूनच यहूद्यांचं स्वा स्वतंत्र राष्ट्र असल्याशिवाय त्यांची प्रगती शक्य नाही या विचारांना बळ मिळालं या विचारांना अर्थातच यहूद्यांना यहूद्यांना त्यांची पवित्र भूमी मिळवून देणारा मसिहा किंवा तारणहार जन्म घेईल या प्राचीन धार्मिक मान्यतेच्या मान्यतेचीही जोड होतीच यहुदी ही आपल्या लेखनातून या विचारांचा पाठपुरावा करू लागले होते जर्मन यहुदी मोजेस हेच हेस यांनी अठराशे बासष्ट साली लिहिलेल्या रोम अँड जेरुसेलेम या पुस्तकात यहुद्यांच्या सर्व समस्यावर पॅलेस्टाईनमध्ये यहुदी राष्ट्रकुलाची स्थापना करणे हा उपाय असल्याचे म्हटले होते रशियातील ओडेसा येथे राहणाऱ्या लिओ पिन्सकर या डॉक्टरांनीही डॉक्टरांनी देखील काहीसे वि असेच विचार मांडले होते की अँटी सेमिज सेमिटिझम या नावाने चालविला जाणारा कार्यक्रम हा यहुदी विरोधाचा आधुनिक प्रकार असून सर्व यहुद्यांनी एकत्र येऊन जिथे ज, ज जमेल तेथे एखाद्या यहुदी राष्ट्राची निर्मिती केली पाहिजे असे डॉक्टर साहेबांचे म्हणणे होते आपले हे मत त्यांनी अठराशे साली लिहिलेल्या आपल्या ॲटो इमॅन्सिपेशन या पुस्तकात स्पष्टपणे संघटनेने उचलून धरले ही, ही संस्था हिब्रूचे शिक्षण देण्याबरोबर यहुदी राष्ट्र निर्मितीसाठी प्रयत्नशील होती वैचारिक व संघटनात्मक कामांचा पाया अशा प्रकारे घातला जात असला तरी हे प्रयत्न तोकडे पडत होते यात संशय नाही प्रयत्न चांगले असले तरी त्याला सक्षम असे नेतृत्व नव्हते प्रभावी नेतृत्वाशिवाय कोणतंही काम लक्षवेधी होत नाही हा अनुभव आहे सुदैवाने येहूद्यांना असे नेतृत्व थिओर्डोर थिओरडोर हर्झिलच्या रूपाने मिळाले व्यवसायाने पत्रकार असलेल्या थिओरडा थिओर्डोरचे वैशिष्ट्य म्हणजे त्याने राजकीय दृष्ट्या झिओनिझमची बैठक पक्की केली चिओडोर हर्झल हा ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे कार्यरत असलेला पत्रकार होता पत्रकार असलेल्याने समाजाच्या सर्व थरांशी सर्व थरांशी त्यांच्या क्रियाकलापांशी अंतरप्रवाहाशी त्यां नित्याचा संबंध होता या नित्याच्या संबंधामुळे यहुद्यांवर होणाऱ्या अन्यायाविषयी त्यांना मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीविषयी त्याला माहिती मिळत होतीच